पुन्हा आयटम सॉन्ग पुन्हा एकदा तो घेऊन येते राया चित्रपटात. काय सांगशील या गाण्याबद्दल, काय आहे आयटम सॉन्ग आणि काय परफॉर्मन्स, कसं काय सरप्राईजेस आहेत हे आयटम सॉन्ग? आयटम सॉन्ग लोक खूप म्हणतात का, आयटम ते एंटरटेनमेंट सॉन्ग आहे ज्याच्यात तुम्हाला एक्सप्रेशन्स, टीजिंग, डान्सिंग, जुगलबंदी अँड लाईवली जॉनर हे सगळी गोष्ट दिखेल. तो हे एंटरटेनमेंट सॉन्ग आहे. आयटम सॉन्ग म्हणजे ते फक्त मी हे कपडे वगैरे नाही दाखवत आहे, दॅट आय एम शोईंग माय एक्सप्रेशन्स ॲज वेल. सो हा, अँड द एक्सपिरियन्स माझा हा गाण्या बाबतीत वॉज व्हेरी नर्वस. आधी मी खूप नर्वस होते कारण की मास्टरजी बरोबर परफॉर्मन्स करायचं होतं, माझं एकटीचं परफॉर्मन्स होतो किंवा माझं एकटीवर हा गाणं नव्हतं. मला ते एक एक लव्ह सॉन्ग किंवा तुम्ही एक मेन अँड फिमेल जेव्हा दोन जॉईंट होतात तेव्हा एक अजून एक काय क्रिएशन क्रिएट होतं. सो एक्सप्रेशन्स बिटवीन द मेन अँड द फिमेल, सो इट वॉज दॅट काइंड ऑफ अ थिंग. कारण की मी फक्त फिमेल 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 ओरिएंटेड केलं आहे. मला कधी असं आलं नाही की मुलगानी गाणं गायलं आहे आणि मला फक्त एक्सप्रेशन. सो इट वॉज न्यू समथिंग फॉर मी टू एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स करण्यासाठी. सो हा, आय थिंक इट वॉज एपिक वर्क टू डू विथ गणेश मास्टर जी. अँड आई विश दॅट की आप सबको ये गाना बहुत पसंद आहे और ये ब्लॉकबस्टर बन जाए, बिकॉज अभी मैं तो लिटरली आई एम लाइक प्रेजिंग एंड आस्किंग फॉर अ प्लीज दॅट यू शूड लव माय सॉन्ग अँड प्लीज मेक लॉट ऑफ रील्स आउट ऑफ इट अँड मेक अ ब्लॉकबस्टर सॉन्ग ऑफ मराठी इंडस्ट्री ऑफ 2022. ये मेरे लिए 2022 कुछ तो बने यार. तुझे इंस्टाग्रामवर रील्स ऑलरेडी खूप पॉप्युलर आहेत, कसे आयडिया सुचतात आहेत तुला अशा थोडा एक वेगळे रील्स करायला आणि त्या रील्सबद्दल काय सांगितलं जे प्रेक्षक तुला प्रेम तिथे देतात? लोकांना माझं डान्सिंग खूप जास्त आवडतं, सो आय थिंक मी त्याच्यावर फोकस करते. आणि त्यानंतर आय मेक अ कॉन्सेप्च्युअल व्हिडिओ एका, जसं की मी आज एक तुझी आक्सा बीज घुमा दुमी घडले ते त्याच्यात मी डिफरंट आउटफिट घातलेलं आणि नंतर डिफरंट जो आय कंबाईन थिंक कॉन्सेप्ट विचारायला लागतं, वी थिंक अबाउट इट आणि नंतर आम्ही एक्झिक्यूट करतो. पण आय थिंक डान्सिंग माझ्या ह्याच्यात आहे, मला एक्सप्रेशन काढणं बोलणं आय लव इट अँड आय लव फ्लॉन्टिंग माय बॉडी विथ माय वेव्ज, आय लव दॅट. आणि अपार्ट फ्रॉम जे गाणं आहे आता राडामध्ये आहे महिन्याचा पोपट झाला, आज महिन्याचा पोपट झाला. प्रेक्षकांना विनाची खूप प्रतीक्षा असते की तिचे गाणे कधी येणार, कुठे कुठे दिसणार, त्याबद्दल काही रिलेट कर. अजून एक गाणं माझं ऑन द वे आहे, नफिसा मूवीचं आहे. आय एम नॉट सपोज टू स्पीक अबाउट इट बिकॉज इट विल बी रिलीजिंग सून, सो वन्स इट कम्स आउट यू विल सी इट. पण त्याच्या आधी मेन इम्पॉर्टंट आहे राडा. सर राडा बघा, राडा करा आणि राडाच, आणखी काय बोलायची गरज नाही ना, राडा करा फक्त. बिग बॉस पुन्हा सुरू होतो, हाऊ इज द फिलिंग? मराठी या हिंदी? Marathi, obviously I give blessings because I've been a part of it and I know how Marathi and Hindi madhe khub vegvegle concept asto, so Marathi madhe mala te genre bhetlo. I got it a part to execute Hina Panchal, but obviously there is a different Hina as well who would love to be a part of Hindi as well, because hai mere mein bolne ki himmat hai, mujhe muh tod dene ki aadat hai agar mujhe koi ungli kare to. बट मराठी के लिए मैं ऑल द बेस्ट बोलूँगी एंड आई विश दैट कि ये साल हम लोग को 2000 लाइक बिग बॉस 2 के जो शिव में हम सबको अंदर लेकर जाए और हमें थोड़ा सा मसाज मिले और ये सब चीज़ें मिले. आई विश फॉर दैट. ऑल द बेस्ट हिना फॉर योर फ्यूचर. थैंक यू वेरी मच. थैंक यू राजश्री.